महिलांवरील अमानुष अत्याचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ढोंगी दुतर्फी मुखवटा टराटरा फाडण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील लहान मुलींना न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासमोर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये भाजपचे स्थानिक नेते तसंच शिवसेना तसंच भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष संजय वाघोले, आमदार संजय केळकर, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, वैशाली वाघोले आदी सहभागी झाले होते. या ठिकाणी काँग्रेस जे काही आरोप करते ना, त्या ठिकाणी आमचे बदलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन असतील, त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांचे प्रतिनिधी किसन कोतरे हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर गेलेले, आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची संस्थेची बाजू त्या ठिकाणी घेतली जाणार नाहीये. जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन व्हायला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. आम्ही सगळे इथे ज्या वाईट घटना ज्या घडतात समाजामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आणि एक जाणीव जागर करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत. गणपतीचा सण बघता बघता 15 दिवसांवर आला, अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली? काळजी नको, आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या. विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात. पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का? अहो प्रश्नच नाही, पर्यावरण पूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे. नक्की भेट द्या.